17व्या तर अध्यायावरती आणि आपण 16 अध्याय पूर्ण केले, 16 श्लोक पूर्ण केलेले आहेत आणि 17व्या श्लोकावरती आहोत, 17व्या अध्यायाच्या. तर भगवंतांनी अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देत या सगळ्याची माहिती दिली आहे. मग आपण 14व्या अध्यायामध्ये पूर्णपणे विस्तृत प्रमाणावरती सत्व, रज आणि तमो गुणांविषयी जाणलं. त्या सगळ्या गुणांच्या ज्या काही क्वालिटीज आहेत आणि त्याप्रमाणे आपण त्या सगळ्या गुणांना संक्षिप्त नाही तर सखोल जाणण्याचा प्रयत्न केला की काय असणार आहेत, अशा व्यक्ती कशा असतात, त्याचं आचरण काय असतं त्यांचं, आणि मग त्यांचं मृत्यूनंतर काय होतं, याही सगळ्या गोष्टींचा आपण याही गोष्टींची चर्चा केली आहे. मग आता ज्या 17व्या अध्यायामध्ये अर्जुनाने भगवंतांना विचारले की जे विधीला मानून, विधीला, शास्त्राला आधारित कुठलीही पूजा करत नाहीत, कुठलीही विधी करत नाहीत, तर ते विधी कसे धरले जातात, सत्व, रज का तम. मग भगवंतांनी सांगितले की ह्या 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत, सात्विक श्रद्धा, राजसिक श्रद्धा, श्रद्धा आणि तामसिक श्रद्धा. मग त्या श्रद्धेमध्ये आपण पहिल्यांदा अन्नाचं सेवन बघितलं की मग ज्या 15व्या अध्यायात आपण बघितलं की सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो वृत्तः, सर्व, एक मिनिट हा, सर्वस्वचाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमं पोहनं च वेदैश्चरहवे सहमेव वेदैश्च सर्वे रहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेह चाहं. हरे कृष्ण क्षमस्व. तर यामध्ये आपण जाणलं की या जठराग्नीचं सुद्धा सगळं संतुलन हे भगवंत करतात. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर ज्ञानम मोहनंच, की या सगळ्या पंचरसामध्ये, ज्या पंचरसामध्ये आणि ज्या पृथ्वी आप वायू अग्नि जल या यांनी बनलेलं या पंचतत्वांचं हे शरीर आहे, त्याच्या जठराग्नीला कोण कंट्रोल करतंय, तर भगवंत करतायत. आणि म्हणूनच कुठेतरी त्याचा समतोल ढळला तर मग आपली प्रकृती कुठेतरी ढासळते आणि मग कुठेतरी ऍसिडिक, न्यूट्रल किंवा या गोष्टी कुठेतरी कमी जास्त होतात. म्हणूनच त्या आहाराचा, त्या अग्नीचं संतुलन सुद्धा भगवंत करतायत. आणि मग सगळ्या मेमरीज आहेत, जे काय स्मरण शक्ती, विस्मरण, या सगळ्या गोष्टी सुद्धा भगवंतांशी, भगवंतांमुळेच आहेत. आणि म्हणूनच ज्या दक्षाची गोष्ट सांगितली की जिथे दक्षाचं शिर उडवलं गेलं परंतु हृदयामध्ये काय होतं, परमात्म्याचा निवास होता, आणि म्हणूनच त्या हृदयाच्या परमात्म्याचा आदेश आणि ज्या प्रकारे तसंच आचरण केलं गेलं आणि तो यज्ञ त्या प्रकारे पूर्ण केला गेला, आणि म्हणूनच तिथे ती स्मरण शक्ती आहे, तिथे ती विद्या आहे, तिथे ती बुद्धी आहे, आणि म्हणून ती कुठेतरी परमात्म्याशी. आणि म्हणून आपण जाणतो की प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्म्याचा अंश आहे. आताच मी वाचलं की ज्या नैवेद्य दाखवतो आपण, ओम अपानसा स्वा उदान, त्याच्यानंतर प्राण समान आणि यव्यायान, ज्या प्रकारे आपण या सगळ्याला म्हणजे पृथ्वी आप वायू अग्नि आणि जल या सगळ्यांना आपण नैवेद्य दाखवताना याला आवाहन करून आणि या सगळ्या क्रियांचा आपण उल्लेख करत असतो, आणि त्या प्रकारे त्या नैवेद्याला महत्व असतं, ज्या परमात्म्याचा, जो परमात्मा मग प्रत्यक्ष आपण भगवंतांना तर तो भोग चढवतच असतो, परंतु कृतज्ञता की आपल्या शरीरामध्ये, आपल्यामध्ये जो परमात्मा आहे, ज्यांनी हे चैतन्य आहे, त्यांनाही ते उद्देशून केलेला असतो तो नैवेद्य, तो भोग. अशा प्रकारची ही श्रद्धा जी शुद्ध सात्विक श्रद्धा असते, आणि मग तिथे आपण बघितलं की श्रद्धेमध्ये मग दान, यज्ञ आणि तप, कशा प्रकारे यज्ञ, सॉरी, यज्ञ, दान आणि तप, मग ज्या प्रकारे आपण यज्ञांना बघितलं की यज्ञ हे कशा प्रकारे सात्विक यज्ञ, राजसिक यज्ञ आणि तामसिक यज्ञ हे असू शकतात, की कशा प्रकारे मग त्या कर्माच्या फळांचा उपभोग न घेता मग राजसिक यज्ञ कुठेतरी कर्माच्या फळांचा उपभोग घेऊन, कारण त्या सकाम कर्मामध्ये अडकलेले असतात, आणि मग तामसिक यज्ञ ते पूर्ण अज्ञानामध्येच असतात आणि सगळं सगळं त्या विकर्माकडेच असतं, सगळं नियमाबाह्य केलेलं असतं. अशा प्रकारे हे सगळे आपण ज्या यज्ञ, तप आणि दान या तिन्ही गोष्टींना जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग यज्ञाला आपण बघितलं, आता तप बघतोय, ज्याच्यामध्ये आपण शारीरिक, वाचिक आणि मानसिक तप बघितलं, कशा प्रकारे या 3 गोष्टींचं एकत्र असं हे सात्विक तप आहे. चला आपण आता जाणूया.
श्रद्धया परया तप्तं तपस्त त्रिविधं नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तिः सात्विकं परिचक्षते। हरे कृष्ण दीन माताजी वाचा कौन। हरे कृष्णा माताजी। एक मिनट हाँ हाँ वाचा भौतिक लाभाची भौतिक सॉरी 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 यस लाभाची आकांक्षा न ठेवणाऱ्या व केवळ परमेश्वरा प्रीत्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेल्या मनुष्यांनी दिव्य श्रद्धेने केलेल्या या त्रिविध तपाला सात्विक तप असे म्हणतात। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण। म्हणून हे शारीरिक वाचिक आणि मानसिक असं त्रिविध तप, या त्रिविध तपाला भगवंतांनी सात्विक तप म्हटलेलं आहे। आणि म्हणून मग ज्या प्रकारे आपण इस्कॉन मध्ये बघतो हे सात्विकता आपल्याला दिसते, शुद्ध भक्ती। कारण हे वैष्णव काय करत असतात तर शारीरिक वाचिक आणि मानसिक, बघा शरीराने मग ज्या सगळे त्या कीर्तनामध्ये दंग असतात त्यांचे पाय मंदिराकडे वाट करत असतात, चालत असतात, त्यानंतर रस्त्यावर सुद्धा संकीर्तन कीर्तन चालू असतं, जे वाचिक तप असतं, आणि जे मानसिक की मनाने सुद्धा पूर्णपणे भगवंतांशी जोडले गेलेले असतात, अशा प्रकारे हे शुद्ध सात्विकता। आणि म्हणूनच असं हे आपल्याला की निरनिराळे यात्रा करताना दिसतात की ज्याच्यामध्ये त्यांचे सगळे अवयव सॉरी शारीरिकपणे त्या पूर्ण तपामध्ये पूर्णपणे कसे केंद्रित असतात, आणि अशा या त्रिविध तपाला शारीरिक मानसिक आणि शारीरिक मानसिक आणि वाचिक तपाला त्रिविध तपाला हे सात्विक तप म्हटलेलं आहे। मग आता आपण बघतो की दान काय आहे, सॉरी तप, आता राजसिक तप आणि तामसिक तप काय आहे। सत्कार मान पूजार्थम तपो दंभेन यचैवयत क्रियते तदीह प्रोक्तम राजसम चलमत्रुवम। हरे कृष्ण वसुधा माताजी वाचा। हरे कृष्ण माताजी। सत्कार मान आणि पूजा व्हावी म्हणून दंभाने जे तप केले जाते त्या तपाला राजसिक तप असे म्हणतात। अशी तपे अस्थिर तसे क्षणिक असतात। कधी कधी लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्याकडून पूजा मान सन्मान सत्कार प्राप्त व्हावा म्हणून तपस्या केली जाते। रजोगुणी व्यक्ती आपल्या अधीन असलेल्या लोकांकडून आपले पूजन होण्याची, धनार्पण करून घेण्याची आणि आपले पाय धुवून घेण्याची व्यवस्था करतात। तपाचे आचरण करून अशा प्रकारच्या ज्या कृत्रिम योजना केल्या जातात त्या राजस समजल्या जातात। त्यांची फले क्षणिक असतात आणि ही फले काही काळापुरती टिकून राहतात परंतु ती स्थायी नसतात। हरे कृष्ण माताजी। म्हणून सत्कार मान आणि पूजा व्हावी, मग अशा प्रकारे दंभाने जेतो म्हणजे काय, तर कुठेतरी मला महत्व द्या, मी अहंकार अशा तपाला, कारण तिथे अभिलाष आहे, तिथे कुठेतरी त्या गोष्टीचं काय म्हणतात ना त्याला की अपेक्षा केली जाते, आणि म्हणून अशा तपाला मग राजसिक तप म्हटलेले, अशी अस्थिर असतात, ही क्षणिक असतात, कारण ते सुख जे असतं तो आनंद हा क्षणभंगूर असतो, आणि म्हणून लोकांना आकर्षित करण्यासाठी मग त्या व्यक्ती पूजा केल्या जातात। मग त्या आपण ज्या कुठेतरी बुंदुगिरी जी बघतो की हे घेऊन या ते घेऊन या म्हणून फक्त लोकांना लुटायला बसलेले असतात आणि दाखवायला त्या गोष्टी केल्या जातात, मग तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर करताय, पण तिथे मूळ कृष्ण भावना बाजूलाच असते, तिथे भगवंतांचं अस्तित्व असतं का, तर ते भगवंतांशी जोडलं जाणाऱ्या गोष्टी पाहिजेत, परंतु अशा प्रकारचं तप दिसत नाही, ते फक्त लोकांना म्हणजे हे फक्त एक्झिबिटिंग शो ऑफ करण्यासाठी या गोष्टी केल्या जातात, त्यांच्याकडून पूजा पूजा मान सन्मान सत्कार प्राप्त व्हावा म्हणून तपस्या केली जाते, तप केलं जातं, पण त्याला कशाचा आधार असतो, तर ते कुठेतरी फक्त दाखवेगिरीसाठी केलं जातं। रजोगुणी व्यक्ती आपल्या अधीन असलेल्या लोकांकडून आपले पूजन होण्याची, धनार्पण करून घेण्याची आणि पाय धुवून घेण्याची व्यवस्था करतात, कारण अहंभाव सगळं स्वतःला कसं महत्व देऊन घ्यायचंय, अशा प्रकारे स्वतःची सगळी जी व्यक्ती पूजा हल्ली आपण जो बघतो की व्यक्तीच्या जाऊन पूजा का हो, तेवढं तेवढं महात्म्य असतं का, आणि भगवंतांशी तुलना केली जाऊ शकते, म्हणून तर भगवंतांनी सांगितलंय की दैवी मानू नका, क्वालिटेटिवली आहात म्हणून तुम्ही देव नाही, आणि म्हणूनच मग जसं समुद्र आणि समुद्राच्यातला थेंब की हा खारट आहे, परंतु मग जो समुद्र अथांग आहे आणि तो एक थेंब हा थेंबच आहे, हे जीवाने लक्षात घेतलं पाहिजे, आणि म्हणूनच ती कुठल्याही प्रकारची ओढ न करता, भगवंतांविषयी मत्सर न करता त्या गोष्टीला कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त योग्य प्रकारे आचरणात आणू शकू, ही गोष्ट जास्त महत्वाची आहे।
धनार्पण करून घेण्याची, पाय धुवून घेण्याची ते व्यवस्था करतात. तपाचे आचरण करून अशा प्रकारच्या ज्या कृत्रिम योजना केल्या जातात त्या राजस म्हटल्या जातात. त्यांची फळे क्षणिक असतात आणि ही फळे काळापुरती टिकून राहतात पण स्थायी नसतात. हरे कृष्ण माधुरी माताजी. हरे कृष्ण माताजी. मूढग्राहेण आत्मनः यत् पीडया क्रियते तपः परस्य उत्सादन अर्थं वा तत् तामसम् उद्दाहतम्. पुनः वाचो. मूढग्राहेण आत्मनः यत् पीडया क्रियते तपः परस्य उत्सादन अर्थं वा तत् तामसम् उदात्तम्. अर्थ आत्मपीडा करून किंवा इतरांच्या विनाशार्थ अथवा इतरांच्या अथवा आत्मपीडा करून इतरांच्या विनाशार्थ अथवा इतरांना व्यथित करण्यासाठी मूर्खपणे जी तपे केली जातात त्यांना तामसिक तप असे म्हटले जाते. तात्पर्य, हिरण्यकश्यपू सारख्या राक्षसांनी अविवेकी तप केल्याची अनेक उदाहरणे आहेत. अमर होऊन देवतांचा पराजय करण्यासाठी त्याने खडतर तपस्या केली. अशा वरदान प्राप्तीसाठी त्याने ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली, परंतु अखेरीस भगवंतांनी त्यांचा संहार केला. अशक्य प्राय गोष्टींसाठी तपस्या करणे म्हणजे निश्चितच तामसिक तपस्या होय. हरे कृष्ण माताजी. कृष्ण हिरण्यकश्यपूचं खूप छान उदाहरण दिलेलं आहे. राजसिकता कुठेतरी अभिलाषेमध्ये आहे, तर तामसिकता कुठेतरी काय आहे, तर तिथे तिथे कुठेतरी अनैतिकपणा आहे आणि कुठल्या गोष्टीचं गांभीर्य नाहीये. आपण जे करतो आहोत, काय करतो आहोत, याची कुठेही पडताळणी करून बघितली जात नाही. म्हणजे हिरण्यकश्यपूला जो प्रल्हाद महाराजांना प्रत्येक क्षणी मरणाच्या यातनांना सोसायला लावत होतात, मग अशा प्रकारचं अविवेकी तप याने का तप केलं? कारण त्याला वर हवे होते आणि त्याला ते वर मिळवण्यासाठी ते तप करत होता. कारण स्वतःला काहीतरी त्याच्यातनं हवं होतं. देवतांचा पराजय करण्यासाठी त्याने खडतर तपस्या केली आणि अशा वरदान प्राप्तीसाठी त्याने ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली, परंतु अखेरीस भगवंतांनी त्याचा संहार केला. आणि अशक्यप्राय गोष्टीसाठी तपस्या करणे निश्चित तामसिक श्रद्धा होय, तामसिक तप झालं आहे. कारण कुठेतरी स्वतःला अपेक्षा करून, म्हणजे मला हे हवंय आणि आता मला हे नकोय म्हणून मी ती गोष्ट स्वीकारतोय, म्हणजे कुठेही त्या गोष्टीविषयी, त्या व्यक्तीविषयी किंवा या कुठल्याही भावना धीरायत नाही. फक्त मला हे पटकन करून घ्यायचं आहे, या गोष्टी मार्गी लावायच्या आहेत, म्हणून मी त्या अविवेकीपणाने, म्हणजे ही अविवेकीपणा हिरण्यकश्यपूर सारख्या राक्षसानी अविवेकी पद्धतीने त्या प्रल्हाद महाराजांना कुठेतरी कैदेत ठेवलेलं होतं, त्यानंतर त्यांना गरम तेलात टाकायचे, त्यांना राक्षसांकडे दिलं गेलं, या सगळ्या गोष्टींमध्ये पण सीताधीर मुनी, म्हणजे प्रल्हाद महाराजांचं आपण उदाहरण घेतो, जे सीताधीर मुनी ज्या दुसऱ्या अध्यायामध्ये आपण म्हटलेलं आहे की मग तो चालतो कसा, बोलतो कसा, हे जेव्हा अर्जुन म्हणतो तेव्हा भगवंतांनी सांगितलेलं आहे की आत्मपीडा करून इतरांच्या विनाशार्थ किंवा इतरांना व्यतीत करण्यासाठी मूर्खपणे जे तपी तप केले जातात ते तामसिक तप होय. आणि मग अशा प्रकारे ज्या ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली की मग जसं आपण म्हणतो की हिरण्यकश्यपूचं आपण उदाहरण घेतलं की त्यांनी आयुष्यभर मग त्या प्रल्हाद महाराजांचा छळच केला आहे, पण नंतर प्रत्यक्ष भगवंत, कारण ती वेळ येते की त्या खांबातून प्रकट होऊन भगवंतांना तिथे त्याचा संहार करायचा आहे आणि त्या प्रकारे ते केलं जातं. आणि म्हणून ही अध्यात्मिक, म्हणून ही अध्यात्मिक बाजू आहे त्या गोष्टीची की आपण आपलेच कॉन्कॉक्शन्स, आयडियोलॉजीज आणि अशा सांगून काही काही गोष्टी सांगतो की हा असं असं आहे का, असं असं आहे का, पण दिस इज समथिंग की हे जे आहे हे जे तप आहे हे तामसिक अंधकारामधलं तप आहे आणि याला अत्यंत योग्य प्रकारे त्या डिफरन्शिएट करून जाणणं खूप गरजेचं आहे. अशा अशा तपासाठी मग वरदान प्राप्त करण्यासाठी ब्रह्मदेवांकडे प्रार्थना केलेली, पण भगवंतांनी परत भगवंतांनी त्याचाही संहार केलेला आहे. हिरण्यकश्यपूचा नृसिंहाचा रूप घेऊन भगवंतांनी संहार केलेला आहे. जोपर्यंत युद्ध सुरू होणार आहे तोपर्यंतच त्याला ज्या काही राजकीय माध्यमातून एक मिनिट हा एक सेकंद द्या म्हणून क्षमस्व.
आणि म्हणून मग अशी अविवेकी तप केलंय. तसंच कंसाने सुद्धा, मग अजून कोणाचं रावणाचं उदाहरण घेता येईल, रावणाने सुद्धा असं तप केलं. पण असे वरदान की स्वतःसाठी सगळं वरदान, म्हणजे स्वतःच्या इंद्रिया तृप्ती प्रीत्यर्थ ते वरदान, तिथे कृष्ण भावना कुठेच नव्हती. आणि म्हणूनच अशा अशा वृत्तीचा भगवंतानी संहार केलेला आहे हिरण्यकश्यपूचा. मग त्याने जो वर मागितला की मला घरात नको बाहेर नको, मग भगवंतानी उंबरठ्यावर ठेवलेलं आहे. आणि मग मला मला नराकडून नको, नारीकडून नको, पशुकडून नको, प्राण्याकडून नको, मला मग भगवंताने त्याचा अर्ध नारी म्हणजे अर्ध मनुष्य आणि अर्ध हिंस्त्र पशु की जे वाघ सिंहासारखे दिसतात, अशा प्रकारे भगवंतांनी मग ते रूप घेतलेलं आहे. आणि या वृत्तीचा संहार केलेला आहे या तामसिक तपाला. याला तामसिक तप म्हटलंय, कुठेतरी अघोरीपणा याच्यामध्ये आपल्याला दिसतो, कारण स्वतःच्या इंद्रियांसाठी हे तप केलं जातं. मग आता दान करताना काय करायचं, यज्ञ झालं तप झालं. जे तुम्हाला कळलं की यज्ञ तप म्हणजे काय आहे, तर बेसिक हे तप शारीरिक मानसिक आणि राजसिक सॉरी सात्विक राजसिक आणि तामसिक हे तप आपल्याला बघायचं आहे. आणि हे तपाचं कसं दाखवलेलं आहे की या प्रकारे की ते सात्विक तप आहे, राजसिक तप आहे का तामसिक, हे डिफरेंशिएट करून तुम्हाला शिकायचंय. आणि म्हणूनच सात्विकता ही पण कुठेतरी बांधली जाते, मग ती कर्माच्या फळांशी बांधली जाही जाते, पण तिथेही कुठेतरी ते कर्म अशा प्रकारे केलं जात आहे, मग त्या बद्ध आत्म्याला, मग त्या जीवात्म्याला त्या प्रकारे मार्गदर्शन केलं जातं आणि त्या प्रकारे ते तप करतं. राजसिकता ही अभिलाषेमध्ये अपेक्षेमध्ये आहे, त्याच्या फळांची अपेक्षा केली जाते तिथे, त्याप्रमाणे ते तप केलं जातं. आणि जे तामसिक दिलेलं आहे हे तामसिक तप मग कुठेतरी त्या अंधकारामध्येच असतं. आणि मी असं असं ठरवतोय, मी असं असं बोलतोय, म्हणजे हे नक्कीच बरोबर आहे, अशा प्रकारे व्हेरिफिकेशन केलं जातं. आणि म्हणून त्या हिरण्यकश्यपूचं उदाहरण घेऊन कशा प्रकारे या सत्व रज आणि तमो वृत्तीच्या लोकांचं उदाहरण दिलेलं आहे. आणि ही जो तमो व्यक्ती आहे, हिरण्यकश्यपू ही तमो व्यक्ती आहे की ज्या तमो गुणांमध्ये की स्वतःला त्या पृथ्वी लोकावरती या तिन्ही लोकावरती राज्य करायचं होतं, आणि म्हणून ते वर्चस्व गाजवण्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे. आणि म्हणून ते युद्ध तेव्हा अटळ होत. युद्ध म्हणण्यापेक्षा भगवंतांनी त्यांचा वध करणं हे अटळ होतं, ज्या वृत्तीचा वध भगवंतांनी केलेला आहे. मग आता दान कसं आहे, सात्विक दान, राजसिक दान आणि तामसिक दान. दान बा माधुरी माताजी वाचायचंय तुम्हाला? वास्तकी हा विसावा ना. विसावा विसावा दातव्यम इति यत् दानं दीयते अनुपकारिणे देशे काले च अत्रे च तत् दानं सात्विकं स्मृतम्. अर्थ कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी वेळी आणि काळी प्रत्युपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हटले जाते. तात्पर्य आध्यात्मिक कार्यामध्ये संलग्न असलेल्या व्यक्तीला दान द्या असे वैदिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे. अविवेकाने दान देणे शास्त्रसंमत नाही, आध्यात्मिक पूर्णतेचा नेहमी विचार केला जातो. म्हणून वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की दान हे तीर्थस्थळी आणि चंद्रग्रहणाच्या वा सूर्यग्रहणाच्या वेळी किंवा महिन्याच्या शेवटी अथवा योग्य ब्राह्मणाला अथवा वैष्णवाला किंवा मंदिरात दिले जाते. असे दान प्रत्युपकाराची मुळीच अपेक्षा न ठेवता देण्यात यावे. गरिबांना दिलेले दान कधी कधी दयाभावाने दिले जाते, परंतु जर एखादा दरिद्री मनुष्य दानास पात्र नसेल तर अशा दानाने आध्यात्मिक लाभ होणार नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर पात्र अपात्र याचा विचार न करता दान देणे वेदसंमत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता ज्या यज्ञाला बघितलं, तपाला बघितलं, आता या दानाला बघतोय आपण. मग हे दान जे ज्या एक प्रकारची जी आपण म्हणतो ना की ही सेवा, म्हणजे ही सेवा केली जाते, पण ती कुठल्या तीन टप्प्यावरनं केली जाते, सात्विकता, राजसिकता आणि तामसिकता. कारण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या सात्विक व्यक्तीचा कसा असतो, राजसिक व्यक्तीचा आणि तामसिक व्यक्तीचा कसा असतो. आणि म्हणूनच मग आध्यात्मिक कार्यामध्ये संलग्न असते असलेल्या व्यक्तीला दान द्यावे असे वैदिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आले की हे दानाचं महत्व सांगण्यात आलेलं आहे. परंतु अविवेकाने, मग कुठल्याही अविवेकी डोक्याने म्हणजे त्या बुद्धीने दान देणं हे अतिशय अयोग्य आहे कुठल्या स्थळी. म्हणून देशे कालेच पात्रेच,
म्हणून त्या ठिकाणी कुठली जागा आहे, योग्य स्थळी, योग्य वेळी आणि अशा प्रकारे ते दान देणं. म्हणून वेदांमध्ये सांगितलं की दान हे तीर्थस्थळी चंद्रग्रहणाच्या सूर्यग्रहणाच्या वेळी महिन्याच्या शेवटी योग्य ब्राह्मणाला किंवा वैष्णवाला मंदिरात दिलं जातं. असं हे दान योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य काळी योग्य व्यक्तीला देणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच मग ब्राह्मणाला अथवा वैष्णवाला किंवा मंदिरात दिले जाते असे दान प्रत्युपकाराची मुळीच अपेक्षा न ठेवते. म्हणजे मी दान केलंय म्हणून मला पण त्याने हे रिटर्न गिफ्ट नाही होते, ती भावनाच वेगळी आहे आणि कुठेतरी ती भावना जोपासण्यासाठी आणि म्हणून ह्या गोष्टी दिल्या जातात. अशी ही देवाणघेवाण केली जाते आणि ती कुठलीही प्रकारच्या फळांच्या अपेक्षेवर आधारित नसते. गरिबांना दिलेले दान कधीही दयाभावाने घेतलं जातं. जर एखाद्या दरिद्री मनुष्याला दानास पात्र नसेल तर दोन तर अशा दानाने आध्यात्मिक लाभ होणार नाही. दुसऱ्या टप्प्यात सांगायचे तर पात्र अपात्र यांचा विचार करणं न करता दान देणे हे असं वेद संमत नाही. वेदांचा शास्त्रांचा आधार सांगतो की ओम तत्सत, ज्याला आपण पुढे म्हणणं बघणार आहोत. म्हणून हे कुठलेही श्लोक जे आहेत हे सगळे अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्या प्रकारे त्या गोष्टीला त्याच्यातनं जाणायचं आहे की पात्र अपात्र याचा विचार न करता मग जर आपण एखाद्या स्थळी कुठे देतोय मदत देतोय, मग जसं मी म्हटलं देशे कालेचे पात्रेच, योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी योग्य कारणासाठी मदत करणं हे बरोबर आहे. परंतु तेच अयोग्य पद्धतीने दिलं पात्र आणि अपात्र, वेदर तो माणसाला ते दान घेणं खरंच गरजेचं आहे, त्याचा पर्पज काय त्यामागचा, हे सगळं जाणणं अत्यंत आवश्यक आहे. नो डाऊट ते सात्विकतेमध्ये असतं कारण फळांची अपेक्षा केली जात नाही तिथे. अविवेकाने दान देणं तर अत्यंत म्हणजे बिलकुल शास्त्राला धरून नाहीये. आता आपण बघतोय सात्विक तप झालं, राजसिक तप बघतोय. यत्युप्यत्युपकारार्थं फलम उद्दिश्य मासत्वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं सर तद्दानं राजसंस्मृतम्. हरे कृष्ण. वसुधा माताजी. परंतु जे दान प्रत्युपकारची अपेक्षा ठेवून फळाची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते त्या दानाला राजसिक दान असे म्हटले जाते. दान हे कधी कधी सर्व लोकाप्रत उन्नत होण्याकरिता तर कधी कधी महत् प्रयासाने दिले जाते. आणि त्याबद्दल मी कशीकरिता कशाकरिता इतकी संपत्ती व्यर्थ केली असा पश्चाताप केला जातो. काही वेळा वरिष्ठांच्या विनंतीला बाध्य मानून दान दिले जाते. या प्रकारच्या दानाला राजसिक दान म्हटले जाते. ज्या ठिकाणी इंद्रतृप्ती केली जाते त्या ठिकाणी दान देणारे अनेक धर्मादी संस्था आहेत. असे दान वेद संमत नाही, केवळ सात्विक दानच शास्त्र संमत आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग या दानाला राजसिक दानाला कसं म्हटलेलं आहे की आपण असा पश्चाताप, काही वेळा वरिष्ठांच्या विनंतीला मान्य देव विनंतीला बाध्य मानून दान दिले जाते. या प्रकारच्या दानाला राजसिक दान म्हणतात, स्वर्ग लोकाप्रत उन्नत होण्याकरता. मग इथे कुठेतरी आपण ज्या बघितलं यज्ञ तपामध्ये पण बघितलं आणि इतर तपांच्या कंपॅरिटिव्हली, मग इथे कुठेतरी सकाम कर्मात अडकलेलं आहे. कर्मकांड आपण बघितलं तसंच कुठेतरी या सकाम कर्मामध्ये, कारण जी फळं मिळणार आहेत त्याची मला अपेक्षा आहे, त्या अपेक्षेने ती गोष्ट केली जाते, तिथे तो राजसिक यज्ञ म्हटलेला आहे. आणि ज्या ठिकाणी इंद्रिय तृप्ती केली जाते त्याथे त्या ठिकाणी दान देणारे अनेक धर्मदाय संस्था आहेत. असे दोन वे असे दान वेद संमत नाही, परंतु सात्विक दानच शास्त्र संमत आहे. म्हणून अशा प्रकारचं कुठलंही अनैतिक किंवा ज्या गोष्टी मनमानीने केल्या जातात तिली त्याला कुठलाही वेदांचा आधार नाहीये, पण नक्कीच या प्रकारच्या ज्या संस्था आहेत यांना यांना एक शास्त्रोक्त बेस आहे आणि त्या गोष्टींनी त्याचं महत्व पटवलं जातं आणि अशा प्रकारे या दानाला राजसिक दान असे म्हटले आहे. मग इतकं ते कुठेतरी इतकं फॉर्मल असतं ना, इतकं म्हणजे त्याच्यामध्ये कृत्रिमता आढळून येते की आजकालच्या जगामध्ये आपण बघतो तर सेल्फी काढण्यासाठी मग त्या सोशल मीडियावर तो फोटो टाकायचा आहे, अन्नाचं दान करता आहेत, पण तरी पण तो फोटो काढायचा की ती मुलं तरसलेली आहेत, असा एक पिक्चर मी तुम्हाला नंतर शेअर करीन कधी. पण हे सगळं हेच जाणण्यासाठी की तुम्हाला एक्झॅक्टली पिक्टोरियल फॉर्म डोळ्यासमोर आला की म्हणजे त्या गुरूंचं महत्व, त्या आध्यात्मिक गुरूंचं महत्व, की ज्या प्रकारे आपण त्या व्यक्तीकडून ते जाणून घेतो ती गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणूनच आपल्याला या यज्ञ दान आणि तपाला आपण असं डिफरेंशिएट करून जाणलेलं आहे की काय होतं राजसिकतेमध्ये, काय होतं राजसिकतेमध्ये, सात्विकतेमध्ये, राजसिकतेमध्ये आणि तामसिकमध्ये यज्ञ दान आणि तपाला काय म्हटलं जातं. आणि म्हणूनच मग अशा प्रकारच्या दानाला राजसिक दान म्हणतात. इथे इंद्रिय तृप्ती केली जाते
आणि दान देणारे अनेक धर्माचा संस्था आहेत असे दान वेदसंमत नाही, कारण केतु केवळ सात्विक दानच हे शस्त्र संमत आहे. आदेश आदेश काले यद्दामं पात्रेभ्यो, एक मिनिट, आदेश काले यद्यानं पात्रेभ्यश्च दीयते असंस्कृतम अज्ञातम तत्ताम समुदारुतम. हरे कृष्ण रीना माताजी. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अयोग्य वेळी अयोग्य स्थळी अकाली अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान म्हटले जाते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तात्पर्य वाचा माताजी. हो माताजी, तात्पर्य मद्यपान अथवा जुगार याकरिता केलेल्या दानाचा या श्लोकामध्ये निषेध केलेला आहे. अशा प्रकारच्या दानाला तामसिक दान म्हटले जाते. असे दान लाभप्रद तर नसतेच, उलट पापी लोकांना मात्र प्रोत्साहन मिळते. त्याचप्रमाणे जर मनुष्य योग्य व्यक्तीला अनादराने व अवहेलनापूर्वक दान दिले तर अशा दानालाही तामसिक दानच म्हटले जाते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. किती फरकाने जर जाण्याचा प्रयत्न केला, सात्विक दानामध्ये योग्य स्थळी योग्य काळी योग्य व्यक्तीला ते दान व्यवस्थितपणे केलं जातं. राजसिक्त मध्ये आपण बघितलं की फक्त तो मान मिळवण्यासाठी ते एक्झिबिटिंग की मला क्रेडिट मिळालं पाहिजे, मी आज एवढं सोशल वर्क करतोय, मी तिथे त्या एनजीओ मध्ये गेलो आणि मी इतक्या जणांना दान केलं आणि मग काय सोशल मीडियावर, आणि मग कुणाला रस्त्यामध्ये पण खऱ्या गरजू व्यक्तीला जसं मी सांगत होते त्या गरजू व्यक्तींना खायला दिलं तर ते दान देताना फोटो कशाला हवं, त्या त्या लहान लहान मुलांची चेहऱ्यावरच्या भाव बघा की आपल्याला खायला मिळतंय, तरी तो खायला मनुष्य देत नाही कारण त्याला कुठेतरी ते सोशल मीडियावर त्याला तेवढे लाईक्स मिळाले पाहिजेत, तेवढे प्रिस्क्राइब्स मिळाले पाहिजेत, मग सबस्क्रायबर्स मिळाले पाहिजेत. अशा प्रकारे हे एक्झिबिटिंग म्हणजे अशा दानाला तसं म्हटलेलं आहे की हे एक्झिबिटिंग दान आहे, कुठेतरी फक्त शो ऑफ करण्यासाठी, फक्त दाखवून देण्यासाठी, आणि तिथे कुठेतरी तो उद्दिष्ट मात्र साधलं जात नाही आणि तामसिकता पूर्णपणे खालच्या थराला गेलेली असते. अशा व्यक्तींना अनादराने, जे योग्य व्यक्तीला अनादराने आणि अवहेलनापूर्वक दान दिले तर अशा दानाला तामसिक दान म्हटलं जातं. मग आपण काय तम जुगार आणि ज्या दारूच्या बट्ट्या किंवा दारूची दुकानं, मग कुठल्याही प्रकारच्या खेळाची ठिकाणं आणि चुकीचे जे व्हिडिओ दाखवले जातात असे व्हिडिओ पार्लर्स, अशा ठिकाणी जे दान देणं आहे ही योग्य काळी अयोग्य काळी देणार आहे, अयोग्य ठिकाणी केलं केलं जाणारं दान आहे. आणि म्हणूनच यापासून आपल्याला हे लक्षात येतं की हे तामसिक दान आहे, ते कशा प्रकारे याचा निषेध केला जातो आणि या दानाचा श्लोकामध्ये या पूर्णपणे निषेध केलेला आहे. अशा प्रकारच्या दानाला तामसिक दान म्हटलेलं आहे, ते लाभप्राप्त नसतेच पण उलट लोकांना मात्र प्रोत्साहन मिळते. म्हणजे काय होतं तर त्या वाईट गोष्टींना त्यांना प्रोत्साहन मिळतं, कारण त्यांना जर दारू त्यानंतर जुगार खेळण्याची आणि वाईट धंद्याची जर असे त्यांना मदत मिळाली तर त्यांना ते प्रोत्साहनच मिळतं की आपण करतोय ते बरोबर आहे, कारण हे तामसिकमध्ये तामसिकतेमध्ये त्या दान देणारी व्यक्ती जितकी गुन्हेगार आहे तिथे दान घेणारी व्यक्ती तेवढी दान देणारी व्यक्ती सुद्धा गुन्हेगार आहे. कारण कशा प्रकारे मग त्या त्याचं उद्दिष्ट हे समजलं गेलं पाहिजे आणि म्हणून मनुष्याने योग्य व्यक्तीला अनादराने आणि अवहेलनापूर्वक दान केले तर मात्र ते तामसिक दानच म्हटले जाते. कारण कुठेतरी इथे चिडवलं जातं, त्यांच्या मर्मावर बोट ठेवलं जातं, त्यांना त्यांच्या त्या विकनेसवर त्यांना त्यांच्या चिडवलं जातं आणि अशा स्वरूपामध्ये दिलेलं दान हे अत्यंत चुकीचं आणि तामसिक भावनेमध्ये दिलेलं दान आहे. आणि ते फक्त मग कुठेतरी ड्रग्स डीलर्स असतात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना दान दिलं जातं मोफत करण्यासाठी, कारण मग ह्या गोष्टी बळावल्या जातात, कुठेतरी मनुष्याला यापासून हानी होतीये. पण ह्या सगळ्यामध्ये जे आपण तामसिक वृत्तीचे लोक बघतो जे पृथ्वीच्याच कुठेतरी जीवावर आलेले आहेत आणि अशा प्रकारे ज्या व्यक्तींना ते कळतही नसतं त्या व्यक्ती तिथे भरकटत जातात, कारण त्यांच्या मनाचा डोल मनाचा पूर्णपणे तोल ढळलेला असतो आणि अशा व्यक्तींना कुठल्याही स्वरूपाने आपण मोल्ड करता येऊ शकतं. आणि म्हणूनच मग अशा या तामसिक दानाला हे अवहेलनापूर्वक अनादराने म्हटलेलं दान आहे, म्हणजे तिथे कुठेतरी आपण त्या चुकीच्या गोष्टींनाच प्रोत्साहन दिल्याचं म्हटलं जातं की ड्रग्स घेत आहेत तर ते ड्रग्स घेणं सुद्धा तितकं चांगलं आहे, किंवा मग ते दानच अशा प्रकारे दिलं जातं की त्या व्यक्तीला त्याचं गांभीर्य नसतं, कारण ती व्यक्ती तर स्वतः तामसिक याच्यात असते, मग ती दान करणारी व्यक्ती तेवढीच आहे आणि दान घेणारी व्यक्ती तितकीच या तामसिकतेमध्ये असते आणि अशा प्रकारच्या दान करणाऱ्याला तामसिक दान म्हटलं जातं.
आता हे जे दान करतोय मग यज्ञ, हरे कृष्ण, हा माताजी वाचा. ओम 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 तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविद स्मृतः ब्राह्मणः तेन वेदः च यज्ञः च विहितः पुरः. अर्थ सृष्टीच्या आरंभापासूनच ओम तत्सत हे तीन शब्द परमसत्याचा निर्देश करण्यासाठी योजले जातात. वेदोक्त मंत्रांचे उच्चारण करताना आणि परब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ यज्ञ करताना ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करीत असतात. तात्पर्य तप, यज्ञ, दान आणि आहार यांचे सात्विक, राजसिक आणि तामसिक असे तीन प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. परंतु ते प्रथम, द्वितीय किंवा तृतीय कोणत्याही श्रेणीचे असले तरी ते प्राकृतिक गुणांनी कलुषित असल्यामुळे बद्धच असतात. परंतु जेव्हा तप, दान, यज्ञ आणि आहार यांचा उपयोग ओम तत्सत अर्थात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या प्रित्यर्थ केला जातो तेव्हा ते आध्यात्मिक उन्नतीची साधने बनतात. शास्त्रांमध्ये याच देहाचा उल्लेख करण्यात आला आहे. ओम तत्सत हे तीन शब्द विशेष करून परमसत्य पुरुषोत्तम श्री भगवान यांचा निर्देश करतात. वैदिक मंत्रांमध्ये ओंकार नेहमी वैदिक मंत्रांमध्ये ओंकार नेहमी आढळतो. शास्त्रातील विधी विधानांचे जो पालन करीत नाही तो परमसत्याची प्राप्ती करू शकत नाही. अशा व्यक्तीला जीवनाच्या अंतिम उद्देशाची प्राप्ती न होता तात्पुरते फळ मिळते. निष्कर्ष असा की दान, यज्ञ आणि तप इत्यादींचे आचरण सात्विक असले पाहिजे. याचे आचरण रजोगुणी किंवा तमोगुणी असेल तर ते निश्चितच निकृष्ट असते. ओम तत्सत या तीन शब्दांचा उच्चार भगवंतांच्या पवित्र नामाबरोबर केला जातो. उदाहरणार्थ ओम तत् विष्णु हो वैदिक मंत्रांच्या या भगवंतांच्या पवित्र नामापूर्वी ओंकार उच्चारला जातो. हा वेदांचा निर्देशक आहे. उपरोक्त तीन शब्द वैदिक मंत्रातून घेतले आहेत. ओम इत्येद ब्रह्मणो नेदिष्टम नाम ऋग्वेद हे प्रथम लक्षाचे सूचक आहे. तत् तत्वमसी छांदोग्य उपनिषद 6:8-7 हे दुसऱ्या लक्षाचे सूचक आहे. सद एव सौम्य छांदोग्य उपनिषद 6:21 हे तिसऱ्या लक्षाचे सूचक आहे. या सर्वांच्या समूहाने ओम तत्सत असे बनते. पूर्वी सृष्टीतील आदिजीव ब्रह्मदेव यांनी यज्ञ केला तेव्हा त्यांनी भगवंतांना या तीन शब्दांद्वारे संबोधले. म्हणून गुरु शिष्य परंपरेद्वारे याच तत्वाचे पालन करण्यात येते. यास्तव हा मंत्र अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवद्गीता सांगते की कोणतेही कर्म ओम तत्सत म्हणून भगवंता प्रित्यर्थ केले पाहिजे. मनुष्य जेव्हा या तीन शब्दांचा उच्चारणासहित तप, दान आणि यज्ञ करतो तेव्हा त्याचे कर्म कृष्ण भावना भावित होते. कृष्ण भावना म्हणजे दिव्य कर्म करण्याचा वैज्ञानिक विधी आहे ज्यामुळे मनुष्य स्वगृही भगवत धामात परत जाऊ शकतो. असे कर्म करण्याने कोणतीही हानी होत नाही. हरे कृष्ण माताजी. ओम हरे कृष्ण हरे कृष्ण. मग आता या ओम तत्सत श्लोकामध्येच किती छान दिलंय बघा. ओम तत्सत किती निर्देश हो, मग ह्याचं जे निर्देश करणं म्हणजे आता आपण आतापर्यंत काय बघितलं, आहार, यज्ञ, दान आणि तप. मग आहारावर सुद्धा सात्विकता, राजसिकता आणि तामसिकता याचा प्रभाव काय असतो. आपण जे अन्न खातो त्या अन्नावरतीही या सात्विकता म्हणजे त्या प्रकारे ते डेव्हलप होत असतात, गुण डेव्हलप होत असतात. आणि म्हणून सात्विक व्यक्तीने काय खावं, राजसिक व्यक्तीने काय, तामसिक व्यक्ती काय खातीये, मग खावं ते सात्विक व्यक्तींसारखंच. मग ती राजसिकता कुठेतरी तामस सात्विकतेमध्ये बदलली पाहिजे, तामसिकता कुठेतरी सात्विकतेमध्ये बदलायची आवश्यकता. आणि त्यानंतर आपण जे यज्ञ बघितले ते सुद्धा जर डिफरेन्शिएट करून आपण बघितले तर सत्व, रज आणि तम, सत्व गुणामध्ये कुठेतरी दैवी गुण आढळतात, राजसिक गुणामध्ये अभिलाषा, अपेक्षा या सगळ्या गोष्टींनी ती पूर्णपणे आच्छादित असतात. आणि तामसिक व्यक्तींना आपण म्हणू ती पूर्व दिशा, मग त्यांच्याच विश्वामध्ये ते असतात. आणि अशा प्रकारे मग या तिन्ही गोष्टींना आपण विशेष सखोलपणे जाणलं, 14व्या अध्यायातही जाणलं आणि आधीचे जे काही श्लोक होते त्याच्यामध्ये पण त्याचं वर्णन केल्यात आलेलं आहे. आणि मग प्रथम, द्वितीय, तृतीय कोणत्याही श्रेणीचे असले तरी प्राकृतिक गुणांनी कलुषित असल्यामुळेच बद्ध होतात. मग आता हे
तिन्ही त्रिगुणांचा प्रभाव तर आहेच, पण कुठेतरी ते बाइंडिंग म्हणजे कशा प्रकारे, तर हे गुणांनी म्हणजे त्रिगुणांचा प्रभाव असलेला या प्रकृतीवरती त्याचा प्रभाव आहे. आणि मग काम क्रोध लोभ मद मोह मत्सर मोह माया ही सगळी अडकून ठेवते. आणि परंतु म्हणूनच मग ज्या गोष्टीची परिपूर्णता जाणायची असेल तर या ओंकाराला आपल्याला जाणायचंय. काय आहे हा ओंकार, काय आहे ओम, तत् काय आहे, आणि सत जेव्हा आपण याचा उच्चार करतो, म्हणून अनेक आपल्या मंत्रांच्या सुरुवातीला ओम तत्सत कितीतरी म्हणजे ओमचा उच्चार हा केला जातो. आणि ओम म्हणजेच प्रत्यक्ष भगवंत आहेत. आणि म्हणूनच इथे दिलेलं आहे की ही यज्ञ दान आणि तप आहार यांचा उपयोग ओम तत्सत अर्थात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या प्रित्यर्थ केला जातो. आणि ही अध्यात्मक उन्नतीची साधने बनतात. मग तुम्ही जोपर्यंत त्या अध्यात्मिक मार्गावरती स्वतःला मार्गस्थ करत नाही तसा अँगल तुम्हाला येणार नाही. आणि मग त्या ध्येयाला तुम्ही गाठण्यासाठी जे काही कराल ते भगवंतांच्या सेवेमध्ये असेल. आणि म्हणून या ओम तत् सद याला ओम म्हणजे प्रत्यक्ष भगवंत विष्णू म्हणून त्याच्या पुढे जेव्हा काही मंत्र म्हणतात त्याप्रमाणे ते मंत्र सुरू होतात. आणि त्याचा प्रत्येकाची सुरुवात ही ओम यशनी असते किंवा ओम तत्सद. ओम म्हणजे भगवंत, तत् म्हणजे त्यांचं शाश्वत असणं, कारण हे शाश्वत आहेत, हे प्रत्यक्ष आहेत. आणि ओम तत् सत, सत म्हणजे काय आहे सात्विक आणि ज्ञानाने परिपूर्ण आहेत आणि शाश्वत, सॉरी सत म्हणजे सत्य, ओम आणि तत्, तत् म्हणजे इट इज समथिंग विच इज टू डू विथ दी सत्य आणि पूर्ण, ज्ञानाने परिपूर्ण आहे म्हणून त्याला तत् म्हटलेलं आहे. आणि ही कुठेही भौतिकतेमध्ये अडकलेलं नाहीये. म्हणजे आपण जेव्हा तत् हा शब्द विचारतो उच्चारतो आणि या तीन शब्दांना आपण उच्चारून जेव्हा ते यज्ञ दान आणि तप करतो तेव्हा त्याचं महात्म्य काय आहे हे आपल्याला इथे या शास्त्रांमध्ये नोंदवलेलं आहे. शास्त्रातील विधिविधानांचं जो पालन करीत नाही तो परमसत्याची प्राप्ती करू शकत नाही, कारण तो आत्मसाक्षात्कारी भावनेवर स्वतःला ओढू शकत नाही. तो शरीर नाही मी आत्मा आहे ह्या गोष्टीला नुसतंच जाणतोय, पण त्यांनी ती प्रत्यक्ष समजून घ्यायचा प्रयत्न नाही केला. खूप कठीण आहे या गोष्टी, पण निश्चितच त्या मार्गावरती उन्नती साधण्यासाठी त्या गोष्टींचं जाणणं हे खूप गरजेचं आहे. मग कुठेही इथे ज्या शास्त्रातील विधिविधानांचे जो पालन करत नाही तो परमसत्याची प्राप्ती करू शकत नाही. अशा व्यक्तीला जीवनाच्या अंतिम उद्देशाचे प्राप्ती न होता तात्पुरतं फळ मिळतं. मग जे काय आहे ते कर्माचं फळ आहे तुमच्या आणि भगवंतांची कृपा आहे. भगवंतांच्या इच्छा या सगळ्या भगवंतांच्या अधीन आहेत. जे काही होत आहे ते भगवंतांच्या कृपेनेच होत आहे. आणि म्हणून इथे जो ओम तत् सत हे तीन शब्द वापरून जेव्हा तीन शब्दांचा उच्चार भगवंतांच्या पवित्र नामाबरोबर केला जातो, उदाहरणार्थ ओम तत् विष्णू हो, वैदिक मंत्राच्या आणि भगवंतांच्या पवित्र नामापूर्वी ओंकार उच्चारला जातो जो वेदांचा निर्देशक आहे. म्हणून म्हटलं ना सर्वस्य चाहम बुद्धिसन्नी विष्णो मत्तः स्मृती ज्ञान मम पुमनंच वेदैश्य रहवे सह रहवेव वैद्यो वेदांत कृद्वेद विदेह चाहम, की सर्व वेदांचा ज्ञाता मी आहे. वेदांचा कंपायलर भगवंत आहेत, वेदांचं संकलन भगवंतांनी केलेलं आहे आणि त्या वेदांना जाणणाराही मीच आहे हे भगवंतांनी सांगितलंय. की हा वेद शास्त्र म्हणून देव भगवंत वेदांत हे वेदांचं म्हणजे वेदांचा अंत भगवंतांना जाणलं नाही तर वेदांचा अभ्यास काय केला, म्हणून त्या भगवंतांना जाणायचं आहे. आणि म्हणून जेव्हा हे यज्ञ दान आणि तप या ओम तत् सत या तीन शब्दांना उच्चारण केलं जातं तेव्हा ते परिपूर्ण असतं. एक सेकंद घ्या. आणि जसं आपण आता एखादी गोष्ट म्हणतो की फोनचा शोध लावला गेला आणि फोन घेतल्यानंतर आपण हॅलो म्हणतो, मग ज्या ज्याने तो इन्व्हेंट केला त्यांनी त्याला हॅलो म्हटलं म्हणून तो हॅलो शब्दच प्रचलित झाला आणि त्याप्रमाणे ते म्हटलं जातं. तसंच आपल्या काय दिलेलं आहे की इथे हे ब्रह्मदेवांनी म्हणजे ब्रह्मदेव आदिजीव पूर्वी सृष्टीतील आदिजीव ब्रह्मदेव आदिजीव ब्रह्मदेव म्हणजे जे पहिलं तत्व आहे, म्हणजे जीव हे तत्व आहे, ब्रह्म हे जीव तत्व आहे आणि हे पहिला जीव आहे. सो आदिजीव ब्रह्मदेव यांनी यज्ञ केला तेव्हा त्यांनी भगवंतांना या तीन शब्दांद्वारे संबोधिले. जेव्हा भगवंतांनी ब्रह्मदेवांवर ही जबाबदारी टाकली की या सृष्टीची निर्मिती तेव्हा ती जबाबदारी पूर्णपणे व्यवस्थितपणे पार करण्याकरता त्या त्या गोष्टींचं त्या प्रकारे करण्याकरता जेव्हा यज्ञ केला होता ब्रह्मदेवांनी तेव्हा ते भगवंतांना अशा प्रकारे अर्पण केलं. ओम तत्सत या तीन शब्दांचा त्यांनी उच्चार केला होता
आणि यास्तव हा मंत्र अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवद्गीता सांगते ही कोणतेही कर्म ओम तत् सत म्हणून भगवान प्रत्यर्थ केले पाहिजे, म्हणजे तिथे शाश्वतता असते, तिथे पूर्णपणे ओम तत् सत, तिथे भौतिकतेमध्ये अडकलेलं नसतं आणि शाश्वत असतं. आणि ओम म्हणजे प्रत्यक्ष विष्णू, प्रत्यक्ष भगवंतांचं तिथे अस्तित्व. भगवंतांना ते जेव्हा अर्पण करतो तेव्हा ते त्या तीन शब्दांमुळे परिपूर्ण झालेलं असतं. आणि या तीन शब्दांच्या उच्चारणासहित तप दान आणि यज्ञ जेव्हा मनुष्य करतो तेव्हा त्याचे कर्म हे कृष्ण भावना भावित होते. म्हणून तिथे कुठेतरी ती, जसं आपण सच्चित आनंद म्हणतो की जे शाश्वत आहेत, ज्ञानाने परिपूर्ण आहेत आणि आनंदमय आहेत, असा तो आनंदमय कोशाला भगवंतांना आपल्याला बघायचंय. आणि म्हणूनच आपल्याला जे काही आपण करतो ते आचरणात तसं आणल्यामुळे ती भावना आहे, ती भावना कृष्ण भावना, कारण तिथे कृष्ण मिसिंग नाही, ते कृष्णाला अर्पण करतो आहे, परिपूर्ण होऊन असं आपण कृष्णाला अर्पण करतो आहे. कृष्ण भावना म्हणजे दिव्य कर्म करण्याचा वैज्ञानिक विधी आहे, ज्यामुळे मनुष्य स्वगृही भगवत धामात परत जाऊ शकतो. असे कर्म करण्याने कोणतीही हानी होत नाही. तस्मात ओम इत्युदाहृत्य यज्ञदान तप क्रियः प्रवर्तन्ते विधानोक्तः सततम् ब्रह्मवादिनाम्. हरे कृष्ण. दीना माताजी हरे कृष्ण माताजी. म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त विधी विधानानुसार यज्ञ दान आणि तप करणारे ब्रह्मवादी या सर्व क्रियांचा ओंकारापासून आरंभ करतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. ओम तत् विष्णुः परमं पदम. श्री विष्णूंचे चरण कमल म्हणजे भक्तियोगाचे परमोच्च परिपूर्ण सार आहे. भगवंता प्रत्यर्थ सर्व कर्म केल्याने सर्व कर्मांची निश्चितपणे पूर्णता परिपूर्णता होते. जेव्हा आपण ती कृतज्ञता म्हणून म्हटलं ना की जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो ते नैवेद्य म्हणून ग्रहण करतो तेव्हा ते परिपूर्ण असतं, ते अन्न परिपूर्ण असतं, कारण तिथे कृतज्ञतेची भावना व्यक्त केलेली असते. म्हणून जे काही आहे ते भगवंतांना अर्पण करताना ओम तत्सत, की ज्याप्रमाणे ते त्याची त्या त्या गोष्टीची जे काही आपण भगवंतांना अर्पण करतो आहोत त्याची ती परिपूर्णता असते. आणि त्या उच्चारणासह की जिथे आपण भगवंतांचंच नाम घेतो आहोत, तद् विष्णुः परमं पदम. ऋग्वेदामध्ये 1:22:20 श्रीकृष्णांचे चरणकमल म्हणजे भक्तियोगाचे परमोच्च परिपूर्ण सार आहे. आणि म्हणून भगवंता प्रत्यर्थ कर्म केल्याने त्याचं कुठलंही त्याची त्या सर्व कर्मांची निश्चितच परिपूर्णता होते. त्या कर्मांना ती एक तो आशीर्वाद असतो, तो भगवंतांचा आशीर्वाद असतो. आणि म्हणूनच ते कार्य पूर्णपणे व्यवस्थितपणे निर्विघ्नपणे आणि परिपूर्ण पद्धतीने पार पडलं जातं. तदित्यनभिसंधाय फलम यज्ञ तपः क्रियाः दान क्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षभिः. हरे कृष्ण. वसुधा माताजी. फळाची इच्छा न करता मनुष्याने तत्त्व शब्दाद्वारे यज्ञ तप आणि दान इत्यादी विविध क्रिया कराव्यात. भौतिक जंजाळातून मुक्त होणे हाच या दिव्य क्रियांचा उद्देश आहे. आध्यात्मिक स्तरावर उन्नत व्हायचे असल्याने व्यक्तीने भौतिक लाभासाठी कर्म करू नये, भगवद्धामाची प्राप्ती करण्याकरिताच कर्म केले पाहिजे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जसं मी म्हंटल की तत् तत् म्हणजे या तत् शब्दाचा अर्थ आहे की ती कुठल्याही भौतिकतेमध्ये अडकलेलं नसतं. जसं बद्ध आत्मा या कशा प्रकारे बद्ध आत्मा हा बद्ध कशा प्रकारे झालेला असतो त्रिगुणांच्या प्रभावाखाली, आणि म्हणूनच ही बद्धता नको असते. तेव्हा ते तत् म्हणतो आपण त्या व्यक्तीला, तेव्हा त्या गोष्टीला ज्या गोष्टीची आपण भगवंतांना अर्पण करतो आहोत तेव्हा तिथे कुठेही त्या भौतिक कलुषितता नसते त्याच्यामध्ये, आणि म्हणून ते त्याप्रमाणे परिपूर्ण असते. आणि म्हणूनच भौतिक लाभासाठी हे कर्म न करता भगवद्धामाची प्राप्ती करण्याकरताच हे कर्म केले पाहिजे, कारण तशी ती त्या स्वरूपाची सिद्धी, त्या स्वरूपाचं काय म्हणतो ना आपण त्याला, त्या गोष्टी भौतिक लाभासाठी कर्म न करता भगवत धामासाठी, म्हणजे तिथे सकाम कर्म नाही येते, तिथे सकाम कर्म न करता कर्माच्या फळांचीच फळांचंच भगवंतांना अर्पण केलं पाहिजे. आणि म्हणून तिथे कुठेही कुठलीही अभिलाषा नाही, आणि जे काही आहे त्या भक्तांच्या त्या काय म्हणतो ना आपण निरागस अशा आणि निर्मळ अशा मनाने त्या गोष्टी केल्या जातात. आणि म्हणूनच त्या आध्यात्मिक स्तरापर्यंत मग ती उन्नती आपोआप येते. मग आपण जसं जसं म्हटलं ना त्या प्रत्येक स्तरांवर ही उन्नती गाठली जाते, आणि ते कर्म म्हणून भौतिक लाभासाठी न करता ते भगवत धामाच्या
प्राप्तीसाठी करावं म्हणून त्या तीन शब्दांच्या आधाराने ओम तत्सत त्याप्रमाणे त्याचं महत्व त्या गोष्टीला प्राप्त होत. आता हे दोन श्लोक आहेत एकत्र. सद्भावे साधु भावे च सदित्ये तत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सच्चब्दः पार्थ युज्यते यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते. सॉरी माधुरी माताजी, पुढचा श्लोक तुम्ही वाचा. तुम्हाला अनुवाद वाचायचा आहे तो वाचा. परमसत्य, परमसत्य हे भक्तिमय उद्दिष्ट आहे आणि ते सत या शब्दाने निर्देशले जाते. अशा यज्ञ करतालाही सत असे म्हटले जाते. तसेच हे पार्थ, परब्रह्माच्या संतुष्टी प्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या यज्ञ, तप आणि दान आदी कर्मांनाही सत असे म्हणतात. तात्पर्य, प्रशस्ते कर्मणी अर्थात नियत कर्तव्य हे शब्द वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या संस्कारांचे निर्देशक आहेत. मनुष्यावर गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत असे संस्कार केले जातात. जीवाच्या अंतिम मोक्ष प्राप्तीसाठी असे संस्कार अंगीकारले जातात. अशा सर्व संस्कारांमध्ये मनुष्याने ओम तत्सत या मंत्राचे उच्चारण करावे असे सांगण्यात आले आहे. सद्भावे आणि साधू भावे हे शब्द दिव्य स्थितीचे निर्देशक आहेत. कृष्ण भावना भावित कर्म करणे यालाच सत्व असे म्हणतात. आणि ज्याला कृष्ण भावना भावित कर्माचे पूर्ण ज्ञान आहे त्याला साधू असे म्हणतात. श्रीमद भागवतात 3:25:25 सांगण्यात आले आहे की भक्तांच्या संगतीत दिव्य ज्ञानाचा पूर्णपणे उलगडा होतो. या संदर्भात सताम प्रसंगात हे शब्द योजलेले आहेत. सत्संगाशिवाय दिव्य ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. व्यक्तीला दीक्षा देताना किंवा यज्ञोपवीत धारण करताना ओम तत् हे शब्द उच्चारले जातात. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या यज्ञांचे उद्दिष्ट ओम तत्सत हेच असते. तत् अर्थियम म्हणजे परब्रह्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व गोष्टींची सेवा करणे. उदाहरणार्थ, भगवंतांच्या मंदिरामध्ये स्वयंपाक करणे अथवा सहाय्य करणे किंवा भगवंतांच्या गुणगौरवांची गाथा प्रसारित करणे, याप्रमाणे सर्व कर्मांची परिपूर्णता करण्यासाठी ओम तत्सत या शब्दांचा विविध प्रकारे उपयोग केला जातो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. म्हणून जे काही यज्ञ करतोय, दान करतोय, तप करतोय, ते अशा रीतीने परिपूर्ण असावं. आणि म्हणून या शब्दांचं जो शब्दांचं जे महात्म्य आहे, या शब्दांच्या महात्म्याने कशा प्रकारे, तर या सात्विक म्हणजे सत म्हणजे या शाश्वत अशा, आणि कशा प्रकारे हे कृष्ण भावना भावित कर्म करणे याला सत्व असे म्हणतात, आणि ज्याने या कृष्ण भावना भावित कर्माचे पूर्ण ज्ञान आहे त्याला साधू असं म्हणतात. मग आपण दिव्य ज्ञानाचं महत्व याही आधी आधीच्या श्लोकांमध्ये जाणलेलं आहे. कारण ज्ञान हे माणसाला त्या स्तराप्रत उन्नत करत असतं. भक्तांच्या संगतीत जसं म्हटलं, भक्तीचा पहिला टप्पा हा श्रद्धा, आणि तिथून मग साधू संग, मग जे दिव्य ज्ञान, जे आध्यात्मिक गुरूंकडून जे ज्ञान घेतलं जातं, या सगळ्यांचं टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन मिळून मग आपण त्या आध्यात्मिक मार्गावर उन्नती साधत असतो. श्रीमद भागवतात म्हटलंय की भक्तांच्या संगतीत दिव्य ज्ञानाचा पूर्णपणे उलगडा होतो. या संदर्भात सताम प्रसंगात हे शब्द उच्चार योगिलेले आहेत की मग सत्संगाशिवाय दिव्य ज्ञानाची सताम प्रसंगात, म्हणजे कशा प्रकारे की ज्या सत्संगाच्या ज्ञानाद्वारे किंवा ज्या असोसिएशनद्वारे त्या ज्ञानाची दिव्य ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. दीक्षा देताना, यज्ञोपवीत धारण करताना, मौंज विधी असतो तेव्हा, नंतर व्यक्तीला दीक्षा देताना या शब्दांचा वापर केला जातो. सर्व प्रकारचे यज्ञांचं उद्दिष्ट ओम तत्सत हेच आहे. तत् अर्थियम म्हणजे परब्रह्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व गोष्टींची सेवा करणे, की भगवंतांप्रती ते अर्पण केलेलं आहे, की हे भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पण केलेले आहे, की त्याला ती परिपूर्णता असावी आणि मग ते भगवंतांना त्या स्वरूपामध्ये अर्पण केलं जातं. या सर्व कर्मांची परिपूर्णता करण्यासाठी ओम तत्सत या शब्दांचा विविध प्रकारे उपयोग केला जातो. अशा या शब्दांचा आधार घेऊन बघितलं म्हणजे यज्ञ, दान आणि तप हे नुसतंच आपण करतोय त्या गोष्टी असं नाही, परंतु जेव्हा या शब्दांचं मग प्रत्येक मंत्राच्या सुरुवातीला ओम या शब्दाचा उच्चार केलेला आहे, त्या ओम शब्दाचं महात्म्य तेवढं थोर आहे की आपण त्या भगवंतांचा, प्रत्यक्ष भगवंतांचा उल्लेख तिथे आपण करतो. ओम विष्णू
जे आपण म्हणतो की विष्णू स्मरणम, की ज्या प्रकारे भगवंतांशी जोडून त्या गोष्टीचा, की मग आता आपण अथर्वशीर्ष असू दे, ओम गं गणपतये नमः हा मंत्र असू दे, प्रत्येक ठिकाणी ओमचा शब्द आपण वापरला जातो. ओंकाराने कितीतरी मंत्रांची, म्हणजे जवतो मेजॉरिटी सगळ्या मंत्रांची उच्चा जी सुरुवात आहे ही ओम या शब्दांनी केली जाते, आणि म्हणून त्याला तितकं महात्म्य आहे. आणि म्हणूनच मग सुरुवातीलाही दिलेलं आहे की असे संस्कार जे आहेत मनुष्यावर गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत केले जातात, जीवाच्या अंतिम मोक्ष प्राप्तीसाठी असे संस्कार अंगीकारले जातात, अशा सर्व संस्कारांमध्ये मनुष्याने ओम तत्सद या मंत्राचे उच्चारण करावे असे सांगण्यात आले. सद्भावे आणि साधुभावे हे शब्द दिव्य स्थितीचे निर्देशक आहेत, आणि म्हणूनच कृष्ण भावना भावित कर्म याला सत्व, आणि त्या साधू संघाला की ज्या कर्माचं पूर्ण ज्ञान आहे ज्याला, त्याला साधू साधू असं म्हटलं जातं. त्या दिव्य ज्ञान असलेल्या व्यक्तीला साधू असं म्हटलं जातं. की कशा प्रकारे बघा, म्हणजे त्या त्या शब्दाचं महात्म्य, हे शब्दाचं महात्म्य अत्यंत थोर इथे, की तत् सत् ओम आहे, तत् आहे, सत आहे. मग असंही म्हटलं जातं की तुम्ही काहीही उच्चार करू शकतात, मग तुम्ही आयदर ओम वापरा, तत् वापरा, सत वापरा, त्या प्रकारे त्या प्रत्येक शब्दाचं तेवढं महात्म्य आहे, आणि त्या प्रकारे ते पुढचे जर त्या गोष्टी त्याप्रमाणे केल्या गेल्या तर निश्चित त्या गोष्टीला तितकी महात्म्यता असते, आणि ते परिपूर्ण पद्धतीने केलं जातं. आणि म्हणून अशा शब्दांचा विविध प्रकारे उपयोग केला जातो. वाचा माधुरी माताजी, हरे कृष्ण. श्लोक वाचा, मग मी हिना माताजींना सांगते किंवा वसुधा माताजी. अर्थ काय? हा अर्थ त्या वस्तू. बरं. हरे कृष्ण माताजी. अश्रद्धया हुतं दत्तं तपः तप्तं कृतं च यत् असत् इति यत् असत् इति माताजी उच्यते. एक सांगू, सॉरी मी तुम्हाला सांगू की तिथे चरण येतात आहे. कसं आहे ना की हे श्लोक तुम्ही म्हणताय ना, तो थोडीशी तुम्हाला करेक्शन देते की तुम्ही म्हणताय तुमचे उच्चार आहे, पण हे चरणांनी जा. मग चार चरण आहेत याच्यामध्ये. अश्रद्धया हुतं दत्तं तपस तप्तं कृतं चयत. मग दत्तम पर्यंत एक चरण आहे, तपस तप्तम कृतं चयत हे दुसरं चरण आहे, असद असदित्युच्यते पार्थ नच तत् प्रेत्य यो इह, म्हणजे नो इह, म्हणजे या चार चरणात, म्हणजे जो पहिली लाईन आहे, मग दोन चरण मिळून एक लाईन तयार झाली, दुसरी दोन चरण मिळून एक लाईन तयार झाली. मग आयदर तुम्ही ते कंटिन्युएशन मध्ये अश्रद्धया हुतं दत्तं तपस तप्तं कृतं चयत, मग यत इथे तोडा माताजी, आणि मग दुसरी ओळ असद्युच्यते पार्थ नच तत्प्रेत्य नो इह. आलं लक्षात माताजी? ओके ओके. अश्रद्धया हुतं दत्तं तपः तप्तं कृतं च यत् असत् इति उच्यते पार्थ न न च तत् प्रेत्य न उह. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माता वसुधा माताजी. हरे कृष्ण. परमेश्वरावरील श्रद्धेविना यज्ञ दान किंवा तप म्हणून तू जे काही केले जाते ते अनित्यच अशा कर्माला असत म्हटले जाते, आणि ते या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा व्यर्थच ठरते. दिव्य दृष्टी असून जे काही केले जाते मग ते उद्दिष्टा वाचून जे काही केले जाते मग ते यज्ञ दान अथवा तप असो ते सर्व काही व्यर्थच असते. म्हणून या श्लोकात म्हटले आहे की अशी असत कर्मे निंद्य आहेत. कृष्ण भावना भावित होऊन सर्व कर्मे परम ब्रह्मापित्यर्थ केली पाहिजेत. अशा श्रद्धेविना आणि योग्य मार्गदर्शन असून कोणतीही फलप्राप्ती होऊ शकत नाही. सर्व वेदांमध्ये भगवंतावरील श्रद्धेचे प्रतिपादन करण्यात आले आहे. सर्व वैदिक उपदेशांचे अंतिम लक्ष म्हणजे श्रीकृष्णांना जाणणे हेच आहे, आणि या तत्वाचे पालन केल्यापासून कोणालाही यश प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभापासूनच कृष्ण भावना भावित होऊन कर्म करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. अशा पद्धतीने सर्व काही यशस्वी होते. बद्ध अवस्थेत लोक हे देवतांच्या भूतांच्या किंवा कुबेरांसारख्या यक्षातिकांच्या उपासनेकडे आकर्षले जातात. सत्वगुण हा रजगुण आणि तमोगुणापेक्षा अधिक चांगला आहे, परंतु जो साक्षात कृष्ण भावनेचा अंगीकार करतो तो या प्राकृतिक गुणांच्या अतीत होतो.
क्रमिक उन्नतीचा विधी जरी उपलब्ध असला तरी मनुष्याने शुद्ध भक्ताच्या संगतीमध्ये साक्षात कृष्ण भावनेचा स्वीकार केला तर तो सर्वोत्तम मार्ग होय, आणि याच मार्गाचे या अध्यायामध्ये प्रतिपादन करण्यात आले आहे. याप्रमाणे यश प्राप्ती करण्यासाठी मनुष्याने सर्वप्रथम योग्य प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचा शोध करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण प्राप्त केले पाहिजे. त्यावेळी त्याला भगवंतावरील श्रद्धेची प्राप्ती होऊ शकते. ती श्रद्धा जेव्हा कालांतराने परिपक्व होते तेव्हा तिला भगवत प्रेम असे म्हणतात. हे भगवत प्रेम म्हणजे जीवाचे परमलक्ष आहे. यास्तव मनुष्याने साक्षात कृष्ण भावनेचा स्वीकार केला पाहिजे. 17व्या अध्यायाचा हाच संदेश आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या श्रद्धात्रय विभाग योग या 17व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण मातेजी. म्हणून जसं अविधी मग आपण म्हटलंय ये शास्त्र विधी मुस्तृज्य, की ज्या गोष्टी शास्त्राला तू शास्त्र आणि साधू याला पडताळून जेव्हा त्या गोष्टी केल्या जातात तेव्हा त्या विधीपूर्वक केल्या जातात. नर जर अविधीपूर्वक गोष्टी केल्या गेल्या तर त्याला अर्थ नसतो आणि त्याला कुठल्याही प्रकारचं महत्व नसतं. म्हणून ज्या प्रकारे शास्त्रांचा वेदांचा आधार घेऊन ज्या गोष्टी केल्या जातात त्याच्यामध्ये ती परिपूर्णता असते, त्याच प्रकारे सत आणि असत आणि म्हणूनच त्या उद्दिष्टा दिव्य गोष्टी उद्दिष्टांपासून जे काही केले जाते मग ते यज्ञ असो दान असो तप असो ते सर्व काही व्यर्थच असते. कारण दिव्य उद्दिष्ट नसो तिथे कृष्ण मिसिंग असतो, सगळं इंद्रिय तृप्तीसाठी करायचं असतं आणि मग त्याला निश्चितच कुठेतरी असतपणा असतो, कुठेतरी असत्य असतं, कुठेतरी अशाश्वत असतं. म्हणून याला अशाश्वतम दुःखालय म्हटलंय ना इथे, कारण हे आपलं भौतिक जग आहे आणि मग तिथे भौतिकतेचा त्याला कुठेतरी दर्प येत असतो, ती भौतिकता त्याच्यामध्ये कुठेतरी आढळत असते. म्हणून तिथे त्याला जर ते जर दिव्य प्रकारे म्हणजे ते दिव्य पद्धतीने असेल तर ओम तत्सत म्हणजे जी गोष्ट आपण करतो आहोत ती भगवंतांना सर्वम कृष्णार्पण जे करतोय ते कृष्ण भावनेने करतोय, कृष्णाचंच कृष्णाला अर्पण करतोय. म्हणून अंतिम लक्ष हे कृष्णाला जाणणं हे आहे. या तत्वाचं पालन केल्यापासून कोणालाही यशप्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून प्रमाणित अध्यात्मिक गुरु तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपद्यक्षंती ते ज्ञानम ज्ञानम शांती मृच्छती. म्हणूनच असं म्हटलेलं आहे की जे तद्विद्धी की ज्या विधीपूर्वक हे सगळं ज्ञान कोण देणार आहे. प्रत्येक अध्यायाच्या तुम्हाला बघा 3-4 अध्यायाच्या सलग शेवटी की गुरु गुरुन कडून हे ज्ञान व अविधीपूर्वक नाही करायचंय. 17व्या 16व्या अध्यायात सुद्धा ज्या दैवी गुणांच्या आपण ज्या असुरी गुणांना आपण म्हटलेलं आहे त्या असुरी गुणांचं हे असुरी वृत्ती जी असते ती त्यांच्या तामसिकतेमुळे असते आणि म्हणून मग त्यांचं जे सर्वात शेवटी जो श्लोक आहे त्याच्यानेच 17व्याची सुरुवात झालेली की ये शास्त्र विधी मुस्तृज्य. मग ही लोक जी करतात ही सगळं विधींना आणि हे सगळं विकर्माकडे असतं, नियमांना उल्लंघन करून आणि सगळ्या गोष्टींचं हे गोष्टी साधल्या जातात पण तसं न करता आणि त्याला ते सगळं करणं म्हणजे वाया व्यर्थ वेळ वाया घालवणं असतं. परंतु जिथे ती कृष्ण भावना वाढीस लागलेली आहे तिथे त्या गोष्टीला त्या प्रकारे व्यक्त केलं जातं. म्हणून ओम तत् आणि सत् हे शब्द उच्चारून जेव्हा ती व्यक्त गोष्ट केली जाते तेव्हा ती निश्चित त्या गोष्टीला ते वेटेज असतं आणि त्यामध्ये प्रत्यक्ष भगवंतांना अर्पण केल्याचं आणि त्याच्यातली ती सात्विकता, त्याच्यातली सत्यता, त्याच्यातली ती दृढता, त्याच्यामधली ती कुठल्याही प्रकारचं बंधनात नसलेली भौतिकतेचा कुठे दर्पण असतो त्याला. आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की चेतो दर्पण मार्जनम, कारण या मनावरती सगळी भौतिक हा थर साठला. जसं अग्नीला धुराने, गर्भाला वारेने, आरशाला धुळीने, तसं या आत्म्याला आच्छादलेलं आहे. पण म्हणून त्याची शुद्धता महत्वाची आहे आणि म्हणून मग या सगळ्या ही शुद्धतेचा साथ की ओम तत्सत की अशा प्रकारे आपण भगवंतांना जेव्हा अर्पण करतो तेव्हा त्या गोष्टीला तेवढं ते महात्म्य तेवढं ते महत्व प्राप्त होतं. आणि म्हणून हे भगवत प्रेम आणि म्हणून ह्या भगवंतांना अर्पण करायचंय की भगवत धामाची प्राप्ती करण्यासाठी या दिव्य गोष्टी करतोय ते भगवत धामाची की दुसरा तिसरा नाही, कुठलाही विचार मनामध्ये नाही, कृष्णाचीच प्रार्थना करतोय. सर्व सर्वम कृष्णार्पण आणि अशा प्रकारे साक्षात कृष्ण भावनेचा स्वीकार केला पाहिजे. आणि म्हणून या 17व्या अध्यायाचं उद्दिष्ट हे श्रद्धात्रय विभाग. म्हणून सात्विकता ही महान म्हटलेली आहे पण तरी पण सात्विकता ही राजसिक आणि तामसिकतेच्या तुलनेने चांगली म्हटलेली आहे. परंतु जायचंय कुठे, गुणातीत जायचंय, सत्व रज आणि तम याच्या पलीकडे जायचंय. त्या भगवंतांच्या
धामाला जायचंय तर त्या भगवंतांच्या स्वरूपाची प्राप्ती केली पाहिजे. भगवंतांचं स्वरूप काय आहे? परमात्मा हा शुद्ध आहे, तो आत्मा सुद्धा शुद्ध आहे. म्हणून त्या आत्म्याला त्या परमात्म्याप्रमाणे, परमात्म्याने जसा आत्मा शुद्ध जसा जन्म दिला, मग जन्म दिला तेव्हा ज्या क्षणी कधी कधीपासून तर अगदी जी पहिलं क्षण असतो तिथे परमात्म्याचं अस्तित्व सिद्ध झालेलं असतो. तिथे तो परमात्म्याचाच अंश असतो आणि असा आत्मा हा अत्यंत शुद्ध असतो, असा विशुद्ध आत्मा असतो. आणि म्हणून हा आत्मा आत्मा हे अध्यात्म हे मनुष्याचा मूळ स्वभाव आहे. म्हणून या आत्म्याला तितक्याच शुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला भगवंतांकडे परत घेऊन जायचंय आणि म्हणून याला शुद्ध करायचं. ही विशुद्धता आपल्याला याच भावनेने आणायची आहे. म्हणून आपण या सगळ्याची एक श्रद्धात्रय विभाग, ही श्रद्धा कशी आणायची, म्हणून ह्या सत्व रज आणि तमो गुणांच्या पलीकडे जायचंय, गुणातीत होऊन या गोष्टी करायच्या. आणि म्हणून या या भक्तीच्या मार्गावरती त्या प्रेम भावनेपर्यंत पोहोचायचंय. जसं म्हटलं की श्रद्धा साधुसंग भजन क्रिया अनर्थ निवृत्ती रुची निष्ठा कृष्णाप्रती आसक्ती भाव भक्ती आणि प्रेम भक्ती, असं हे भगवत प्रेम, हे प्रेम आपल्याला मिळवायचं. हो, मनुष्याला त्या प्रेमाचा संबंध भगवंतांशी जोडायचा असतो आणि अशा प्रकारे म्हणून या भगवत धामाची प्राप्ती करण्याकरता त्या भगवत प्रेमाचाच अवलंब केला पाहिजे. हे जीवनाचं परम लक्ष पाहिजे, त्यासाठी कृष्ण भावना वाढीस लावली पाहिजे. भगवद्गीतेच्या श्रद्धात्रय विभाग योग या 17व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. सुनील प्रभूजी आपण ट्रॅव्हल करत आहात का? हरे कृष्ण. हो ग नाही, अरे कृष्ण दादाजी, हा हा अरे तुम्ही मला प्रवास भाचा, वगैरे करत होतात का? हां मध्ये प्रवास होता, माझा भाचा एक्सपायर झाला, त्याला गेलो होतो, तर ओ ते दुखवटा असल्यामुळे बहिणीकडे होतं 13 दिवस, ओ हो, त्यामुळे तिथे काही नेटवर्क नव्हतं, त्यामुळे कधी कधी अटेंड करू शकलो, कधी कधी नाही नाही अटेंड करू नाही शकलो. नाही, ठीक आहे ठीक आहे, काळजी घ्या काळजी घ्या, ओके, शांती. आम्ही काल रात्री आलो बरोबर, मुंबईमध्ये, आजारी होते का ते? त्याचं म्हणजे डायलिसिस चालू होतं, ओ 5 2018 पासून चालू होता डायलिसिस, ओ मल्टी ऑर्गन फेल्युअर, ओ त्यामुळे मग तिथे कोणी आलं भेटायला की मग क्लास घेता येत, म्हणजे जॉईन होता येत नव्हतं, असं व्हायचं हो प्रॉब्लेम. नाही नाही बरोबर नाही, अशा ठिकाणी नाही आपण म्हणू शकतो. तरी हा तुम्ही म्हणूनच मग मी तुमचं म्हटलं, ऐकत होतात तुम्ही, म्हणून माझ्या लक्षात आलं, म्हणून मी हा तुम्हाला वाचायला सांगत नव्हते, कारण माझ्या लक्षात आलं नाही तुम्ही नाही सोडताय जाताय, आणि आज लक्षात आलं. तर मग म्हटलं परत, आता परत जॉईन करणार होते, त्यावर राहिलेलो शिकेन, तसा हो काय प्रॉब्लेम नाही, नाही, ठीक आहे ठीक. तर आणि मग मी म्हटलं अशा रेकॉर्डिंग ठिकाणी, पाठवतच त्यामुळे असते. हो हो हा मी बोला 13 दिवस तिकडेच होतो, कालच आलो बोला. परत. बरोबर नाही, त्यांच्या आत्म्याला ओके ओके, मोक्ष हरे प्राप्ती कृष्ण, मिळून. हरे कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण. हरे कृष्ण, ओम शांती. तर आता आपण 17वा अध्याय इथे पूर्ण केलेला आहे, आपला 17वा अध्याय संपन्न झालेला आहे. तर मी शेअरिंग थांबवते, आपण 18व्या अध्यायाची सुरुवात उद्या करूया, बुधवार आहे उद्या. मी रेकॉर्डिंग थांबवते.